नमस्कार, मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत अगदी खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी नानकटाई रेसिपी। अगदी सोपी रेसिपी आहे ही नानकटाई। आपण ओव्हनमध्ये किंवा मायक्रोवेवमध्ये न करता ही आपण पातेल्यात किंवा कढईमध्ये बेक करणार आहोत। अतिशय सोप्या पद्धतीने बेकरी स्टाईल परफेक्ट तयार होते। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच असलेलं बेल आयकॉनही क्लिक करा। यामुळे काय होईल की तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। नानकटाई बनवण्यासाठी मी इथं 4 वाट्या मैदा स्वच्छ चाळून घेतलेला आहे, 2 वाट्या पिठी साखर घेतलेली आहे, त्याचबरोबर इथं 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। साजूक तुपाऐवजी तुम्ही वनस्पती तूपही वापरू शकता। इथं दूध घेतलेलं आहे, दूध आपण आवश्यकतेनुसार वापरणार आहोत। इथं मी बटरस्कॉच इसेन्स घेतलेलं आहे। बटरस्कॉच इसेन्स मुलींना प्रचंड आवडतं त्यामुळे मी हे इथं वापरत आहे। याऐवजी तुम्ही कुठलंही इसेन्स वापरू शकता तुमच्या आवडीचं, किंवा नाही वापरलं तरीही नानकटाई छान होते आणि चवीलाही छान लागते। 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1 चमचा बेकिंग सोडा आपण पीठ मळताना वापरणार आहोत। इथं मी गॅसवर हे पातेलं ठेवलेलं आहे। सगळ्यात आधी आपण पातेलं प्रीहीट करायला ठेवत आहोत, त्यामध्ये मी अशा पद्धतीने एक रिंग ठेवलेली आहे किंवा एखादा स्टँड तुम्ही ठेवू शकता। झाकण ठेवून हे पातेलं आपण मीडियम फ्लेमवर 10 मिनिटांसाठी प्रीहीट करायला ठेवणार आहोत। पातेलं प्रीहीट होतं आहे तोपर्यंत आपण नानकटाईचं पीठ मळून घेऊया। इथं मी परातीमध्ये 1 वाटीभर तूप काढून घेतलेलं आहे, बघू शकता। कुठल्याही एकाच वाटीने आपल्याला हे सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे। यानंतर याच्यात मी 2 वाट्या पिठी साखर घालून घेत आहे आणि हे तूप आणि पिठी साखर आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। पिठी साखरेची कुठेही घुटळी वगैरे राहायला नको आणि फेटल्यामुळे नानकटाई अगदी छान हलकी व्हायला मदत होते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं। तूप आणि पिठी साखर मी अशा पद्धतीनं व्यवस्थित अशी फेटून घेतलेली आहे। यानंतर याच्यात मी मैदा घालून घेत आहे। मैदाही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। मैदा, पिठी साखर आणि तूप अशा पद्धतीनं छान मी एकजीव करून घेत आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता। यानंतर याच्यात मी 4-5 थेंब बटरस्कॉच इसेन्स घालत आहे, किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलची पावडरही घालू शकता। यानंतर इथं मी 1 चमचाभर बेकिंग पावडर आणि 1 चमचाभर बेकिंग सोडा घालून घेत आहे। हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार दुधाचा वापर करून आपण हे पीठ छान असं मळून घेणार आहोत। छान एकजीव करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण अशा पद्धतीनं। थोडं दूध वापरून आपण हे मळून घेणार आहोत। या सगळ्या पिठासाठी 1/2 वाटी इतकं दूध पुरेसं होतं। दूध एकदम नाही घालायचं, लागेल असं वापरायचं आहे, लक्षात ठेवा। आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आवश्यकतेनुसार दुधाचा वापर करून अशा पद्धतीनं मी छान असा या पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे, बघू शकता। छान मळून मळून घ्यायचं आहे, यामुळे नानकटाई अगदी छान हलकी आणि खुसखुशीत तयार होते। तर इथं अशा पद्धतीनं आपलं नानकटाईचं पीठ मळून तयार आहे। थोडं पीठ घेऊन अशा पद्धतीनं हातावर छान गोल अशा पद्धतीनं याचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीनं मध्ये प्रेस करायचं आहे, म्हणजे नानकटाईचा छान आकार येतो।
एका प्लेटमध्ये अंतर ठेवून हे सगळे गोळे याच पद्धतीने बनवून ठेवून द्यायचे आहेत. इकडे पातेलेही व्यवस्थित प्रीहीट होत आलेला आहे. बघू शकता मी व्यवस्थित अंतर ठेवून, कारण काय होतं की नानकटाई नंतर पसरल्या जातात बेक करायला ठेवल्या की, त्यामुळे व्यवस्थित अंतर ठेवायचे सगळ्या नानकटाईमध्ये. आणि एक एक करून आपण ह्या बेक करून घेणार आहोत. तर आत्ता ही प्लेट मी पातेल्यामध्ये ठेवून घेत आहे. पातेलेही व्यवस्थित प्रीहीट झालेलं आहे. पातेल्याऐवजी तुम्ही कढईमध्येही अशाच पद्धतीनं बेक करू शकता. तर अशा पद्धतीनं ही प्लेट मी पातेल्यामध्ये ठेवून घेतलेली आहे स्टँडवर. आणि वरून झाकण ठेवायचं आहे. आणि झाकण ठेवून एक बरोबर 10 मिनटासाठी या नानकटाई आपण मध्यमाचेवर व्यवस्थित बेक करून घेणार आहोत. एक बॅच व्यवस्थित बेक होतीये तोपर्यंत उरलेल्या नानकटाई बनवून ठेवत आहे मी अशा पद्धतीनं. तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही नानकटाई बनवू शकता. नानकटाई बेक करायला ठेवून 10 मिनटं झालेली आहेत. आणि बघू शकता 10 मिनटात आपल्या नानकटाई व्यवस्थित बेक झालेल्या आहेत. हलक्याशा सोनेरी रंग आलेला आहे आणि अगदी डबल फुललेल्या आहेत. काढून घेऊया आणि व्यवस्थित आपल्याला ह्या पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आहेत. या नानकटाई थंड होत आहेत तोपर्यंत मी दुसरी बॅच बेक करण्यासाठी ठेवत आहे. याच पद्धतीनं मी सगळ्या नानकटाई बेक करून घेणार आहेत. लक्षात ठेवा, नानकटाई फक्त 10 मिनटं बेक करायची आहे, नाहीतर ती करपू शकते. तर बघू शकता इथं दुसरी बॅचही छान अशी बेक झालेली आहे. काढून घेऊया आणि इथं माझ्या सगळ्या नानकटाई याच पद्धतीनं बनवून तयार आहेत. अगदी मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत. बघू शकता थंड झाल्यावर व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत. आणि अशा पद्धतीनं इथं माझ्या मस्त तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अगदी खुसखुशीत अशा नानकटाई ओव्हन किंवा मायक्रोवेव्हचा वापर न करताही आपण बेकरी स्टाईल परफेक्ट अशा घरी बनवू शकतो. या पद्धतीनं घरी नानकटाई बनवून बघा. माझी खात्री आहे की तुम्ही पुन्हा कधीही बाहेरून विकत आणणार नाही. अगदी छान खुसखुशीत अशा होतात. एक ओपन करून दाखवते. व्यवस्थित थंड झाल्यावर याला छान खुसखुशीतपणा येतो अशा पद्धतीनं. अगदी छान डबल फुललेले आहेत बघू शकता. साधारणपणे 4 वाटी मैद्यामध्ये माझ्या 1 किलो इतक्या नानकटाई बनवून तयार झालेल्या आहेत. ज्या थंड झालेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवत आहे. काही अजून थंड होत आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर 1 लाईक नक्की करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल्स किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.